व्याजासाठी जे सूत्र आहे या सूत्राचा आपण अभ्यास येथे करणार आहोत. चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे, चक्रवाढ व्याज आणि चक्रवाढ व्याज कंपाउंडिंग रेशिया बरोबर पी कंसात एक अधिक आर अनुच्छेद 100 कंसाचा घात एन वजा पी हे चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे. चक्रवाढ व्याजाने होणारी जी रास आहे या राशीचं सूत्र आहे पी कंसात एक अधिक आर अंशेद 100 कंसाचा घात एन. यामध्ये पी म्हणजे बुद्ध, पीला प्रिन्सिपल म्हणजेच मराठीमधून त्याला बुद्ध म्हणतो, आर म्हणजे रेट म्हणजेच त्याला मराठीतून दर असं म्हणतात, आणि एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स याला मुदत असं म्हणतात. चक्रवाढ व्याज या सूत्राचा उपयोग करून आपण NLMS या परीक्षेमध्ये येणार दुसरी जी उदाहरण आहे त्या उदाहरणांसाठी त्याचा वापर करू शकतो. उदाहरणार्थ लोकसंख्येमध्ये होणारी वाढ किंवा घट याचे उत्तर काढण्यासाठी चक्रवाढ व्याज या सूत्राचा उपयोग केला जातो. तसेच घेतलेली गाडी त्याची किमतीमध्ये होणारी घट, तसेच एखादी आपण मशीन घेतली त्याची ठराविक वर्षांनी झीज होते आणि त्या झिजेमुळे त्याची किंमत कमी कमी होत जाते, ती कमी होत जाणारी किंमत काढण्यासाठी सुद्धा चक्रवाढ व्याजाच्या सूत्राचा वापर केला जातो. या ठिकाणी या प्रकारचं एक उदाहरण मी अभ्यासासाठी घेतलेलं आहे. ग्राहकांनी एक यंत्र 2 वर्षापूर्वी रुपये 62,500 खरेदी केले. मशीनची किंमत दरवर्षी 8 ने कमी होत असेल तर त्याची आजची किंमत किती? या ठिकाणी 8% ही दरवर्षी होणारी घट आहे आणि ती घट होत जाते, त्यामुळे या मशीनची किंमत कमी होत जाणार. आणि त्यासाठी आपण चक्रवाढ व्याजाचं सूत्र लिहिताना इथे अधिकऐवजी वजा हे चिन्ह वापरलेलं आहे. सूत्र तेच आहे चक्रवाढ व्याजाचं, ए बरोबर पी कंसात एक वजा आर अंशेद 100 कंसाचा वर्ग एन, फक्त अधिकऐवजी इथं वजाचा वापर केलेला. या गणितामध्ये आपण उत्तर 62,500 म्हणजे पी बरोबर 62,500 जो घट घटीचा दर आहे किंवा किंमत कमी झाल्याचा दर आहे तो 8% म्हणून आर बरोबर 8% आणि मुदत आहे 2 वर्ष, त्या किमती आपण या सूत्रामध्ये टाकलेल्या आहेत. पी 62,500 गुणिले 1 वजा R8/100 आणि कंसाचा वर्ग. या ठिकाणी हे जे गणित आहे हे गणित सोडून उत्तर आलेले आहे 92/100. तर ते गणित आपण कसं सोडवलं? 1 वजा R/100 या ठिकाणी दोघांची छेद सारखे करण्यासाठी तिरकस गुणाकार केला, 100 आणि 1 ला गुणलं 100 1 100 वजा 8 100 मधून 8 गेले आणि राहिले 92/100. आणि 92/100 या कंसाचा वर्ग असल्यामुळे 92/100 × 92/100 अशा प्रकारे त्याचा गुणाकार घेतो. आता आपण याला सरळ रूप देऊ, याला 4 ने भाग देऊ आपण. 4 × 8 = 4×5=20, 4 × 8 = 3/12, इथे सुद्धा आपण 4 ने भाग देऊ. 4 × 8 = 4×5=20, 4 × 8 = 3/12. आता इथे 25 ने 62,500 ला आपल्याला भाग देत आहे. 25 × 25 = 50 खाली राहिले 12, 25 × 7 = 125, 25×0=25×0=0. परत आपल्याला 25 ने 25 ला भाग द्यायचा. 25 × 25 = 25, 25×0=25×0=0 म्हणजे आपला पुराणा पत्र राहिला 100 × 23 × 23. आता 23 चा वर्ग आहे, 23 चा वर्ग 529, 100 × 529 त्याचं उत्तर येत 52,900 रुपये. तर आपल्याला हे जे मशीन आहे 8% ने त्याची घट होऊन आपलं उत्तर येत आहे 52,900 रुपये. एवढे त्याची आजची किंमत होईल 52,900 रुपये. अशा प्रकारे चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरून आपल्याला लोकसंख्येवरचे उदाहरण तसेच यंत्रामध्ये काही वर्ष झीज झाल्यानंतर त्याच्या होणाऱ्या किमतीमधली घट अशा प्रकारची उदाहरणं या सूत्राचा उपयोग करून सोडवता येईल.